जिंतूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या अकोली शिवारातील रस्त्यावर दुचाकी व ट्रकच्या भीषण अपघातात दोन सख्या भावासह एका चुलत भावाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदय हेलावणारी घटना सोमवारी दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. मयत तिन्ही भावंडे मालेगाव येथील रहिवासी आहेत. 18 वर्षीय अभिषेक काशीनाथ म्हेत्रे हा आपल्या 15 वर्षीय योगेश या सख्या भावाला शहरातील जवाहर विद्यालयात सोडण्याकरिता व 20 वर्षीय रामप्रसाद विश्वनाथ या चुलत भावाला कामावर सोडण्यासाठी दुचाकी वर जिंतूरकडे निघाला होता. अकोली शिवारात समोरून भरघाव वेगाने येणाऱ्या ट्रकवर दुचाकी आदळली. यातच तिघांचा मृत्यू झाल्याने मालेगाव गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गोफणे, पोलीस निरीक्षक दीपक शिंदे, सपोनी गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, वाहन चालक सासणे आदींनी भेट देऊन पाहणी केली. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे वारंवार आक्षेपार्ह विधाने करत आहेत. तसेच भावना भडकवणारे वक्तव्य करून देशवासियांच्या भावनांना ठेच पोहोचवत आहेत. या निषेधार्थ भाजपा महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर नाना पटोले यांच्या विरोधात घोषणाबाजी करून पुतळ्याचे दहन केले. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल, सरचिटणीस संजय रिझवाणी, दिनेश नरवाडकर, मंडळाध्यक्ष सुनील देशमुख, उपाध्यक्ष सौ प्रभावती अन्नपूर्वे, आध्यात्मिक आघाडी संयोजक संजय जोशी, युवती मोर्चा संयोजिका सौ गीतांजली सूर्यवंशी आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. माननीय पंतप्रधान मोदीजींबाबत हरामखोर नाना पटोले यांनी जे वक्तव्य केलंय खरोखरच त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. आज नाना पटोले यांना मी असं ओपन चॅलेंज करतो की त्यांनी परभणीमध्ये येऊन दाखवा, कोणतंही प्रोटेक्शन न घेता यावं. मग त्याची ताकद काय आहे भारतीय जनता पार्टीची आणि आनंद भरोसेची ती दिसून येईल. आणि की तू तुझं जी संस्कृती आहे ती इटालियन संस्कृती आहे, भारतीय संस्कृतीमध्ये जर काय तुम्हाला राहायचं असेल तर नाही का अशा पद्धतीचं वागणं बरोबर नाही. गंगाखेड तालुक्यातील पडेगाव शिवारातून जाणाऱ्या माजलगाव कालव्याच्या 4 नंबर 43 मधून अतिरिक्त पाणी आल्याने पडेगाव ते वडगाव जाणारा पादन रस्ता वाहून गेला आहे. दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असून याकडे माजलगाव कालव्याच्या जलसिंचन शाखेतील अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थातून तीव्र रोष व्यक्त होत आहे. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी सखाराम बोबडे पडेगावकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. औरंगाबाद येथे महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यावरून MIM चे खासदार इफ्तियाज जलील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद राज्यभर पोहोचला असून परभणीत राजपूत समाजाच्या वतीने जलील यांचा निषेध करण्यात आला. शहरातील महाराणा चौक परिसरात राजपूत समाजाच्या वतीने जलील यांच्या विरोधात मध्ये तीव्र घोषणाबाजी करत जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार जलील यांनी अशा प्रकारचा जातीवाद बंद करावा असे आंदोलकांनी म्हटले आहे. यावेळी सुमित परिहार, अर्जुन सामाले, संतोष ठाकरे आदींची उपस्थिती होती. पूर्णा तालुक्यातील महागाव येथे बांधण्यात आलेल्या रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुलाचे बांधकाम पूर्ण होऊन 2 वर्ष झालेली असतानाही अद्यापपर्यंत शिल्लक राहिलेल्या बिल न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. पूर्णा तालुक्यातील महागाव या गावातील सुभाष माने यांना घरकुल बांधण्यासाठी 25,000 रुपयाचे पहिला हप्ता मिळाला, परंतु त्यानंतर उर्वरित रक्कम न मिळाल्याने त्यांनी घरकुल बांधण्यासाठी हातउसने घेतलेले पैसे आता ते परतफेड करू शकत नसल्याने त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
परभणी महावितरण कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांकडून जाणीवपूर्वक छळ केला जात असल्याचा आरोप करत साखला प्लॉट भागात राहणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. संबंधित अधिकारी हे साखला प्लॉट स्लम भागात असल्याने या भागातील नागरिकांना दुय्यम दर्जाची वागणूक देत असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप त्यांनी या निवेदनामध्ये केला आहे. त्यामुळे संबंधितांची चौकशी करून त्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. परभणी तालुक्यातील सुरपिंपरी येथे काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाला जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब रिंगे, नितीन लोहट, तुकाराम वाघ, मीनल भाई कादरी आदी उपस्थित होते. भाजप सरकारच्या काळात देशात महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्याचे जीणे मुश्किल होऊन बसले असल्याचा आरोप आमदार सुरेश वरपुडकर यांनी केला आहे. मानवी हक्क अभियानाचे परभणी जिल्हा अध्यक्ष पप्पूराज शेळके यांना वालूर फाउंडेशन केंद्राच्या वतीने देण्यात येणारा भारत सेवारत्न 2021 पुरस्कार देण्यात आला. 22 वर्ष सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या अगोदरही पप्पूराज यांना वेगवेगळे मानांकित पुरस्कार देण्यात आले असून त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.